मी रुपाली, रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। घरच्या घरी केक कसा तयार करायचा आज मी इथे तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे। करायला अगदी सोपा आहे, त्याचमुळे मी ही रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर केली आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला एक मोठी पातेली घ्यायची आहे, जी जाड बुडाची असेल, आणि त्याच्यामध्ये अशी एक रिंग घ्यायची आपल्याला, आणि हे आपल्याला फ्री हीट करण्यासाठी 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे। आता आपण केकला सुरुवात करूया। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 200 ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे, हे व्हॅनिला प्रीमिक्स आहे। माझ्याकडे जो कप आहे ना तो 200 ग्रामचा आहे, आणि आपल्याला याच्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घालणार आहोत आपण। हे रिफाईंड तेल आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि पाणी घालून आपल्याला याच्यामध्ये बॅटर करून घेणार आहोत। पाणी आपल्याला हळूहळू करून घालायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर केकचं आपल्याला या पद्धतीने हवं आहे, बघा तुम्ही बघू शकता, एवढंच आपल्याला थिक करायचं आहे। आता आपण केक बेक करायला घेऊया। त्यासाठी इथे मी केकचं भांडं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर केकचं भांडं नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्येही करू शकता, तर आज आपण केकचं भांडं न घेता कुकरमध्येच करणार आहोत। बटर पेपर नसल्यावरती आपण याच्यावरती थोडासा मैदा पसरून घेतलेला आहे। आधी मी तेलनी थोडंसं ग्रीस करून घेतलं होतं, आणि त्याच्यामध्ये मैदा घालून मी पूर्णपणे ह्याला असं कवर करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये बॅटर जे आहे ते घालणार आहोत आपण। आता जे भांडं आहे ना थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे एअर बबल्स असतील ना ते निघून जातील आणि केक आपला खूप छान बेक होईल। आता आपण याला पातेल्यामध्ये ठेवून देणार आहे। हे बघा, सावकाश ठेवायचं आहे, कारण पातेलं आपलं खूप गरम झालेलं असणार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता आता मी हे भांडं ठेवलेलं आहे, आणि वरून आपल्याला आता व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे। 20 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती हा केक बेक करून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता आता 20 मिनटानंतर आपण पाहूया। बघा, एक टूथपिक घ्यायची आहे, टूथपिकच्या साह्याने आपण आपला केक बेक झाला की नाही बघूया। टूथपिकला अजिबात बॅटर लागलेला नाही, म्हणजेच आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे। थंड झाल्यावरती आपण ह्याला सुरीच्या साह्याने बाजूच्या कड्या ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, बघा, आणि व्यवस्थित अशा पलटी करून घ्यायचा आहे। हळूवारपणे तो निघतो। हे बघा, तुम्ही बघू शकता आता किती स्पंजी झालेला आहे हा केक। या केकचे आपण 3 लेयर करून घेणार आहोत। हे बघा, आता इथे आपण सुरीच्या साह्याने थोडं मार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं गोलाकार, आणि दोऱ्याने आपण ह्याला असं कट करून घेणार आहोत। दोऱ्याने केल्याने ना असं व्यवस्थितपणे ह्याला भाग असे कट होतात। हे बघायचे, दोरा घेऊन तो विरुद्ध दिशेला असं खेचून घ्यायचं आहे, बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। हे बघा, म्हणजेच आपले हे कट ना छान होतात। हे बघा, लेहर खूप मस्त कट होतात। हे बघा, तुम्ही बघू शकता बघा किती छान आलेलं आहे। याच पद्धतीने मी इथे दुसरा पण करून घेणार आहे। हे बघा, इथे करून झालेले आहेत, इथे 3 लेयर असे करून झालेले, बघा असे व्यवस्थित कट झालेले आहेत। आता आपण केकला व्हिपिंग क्रीम लावून घेणार। त्यासाठी मी इथे एक पुट्टा घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो केक आहे ना तो हलणार नाही। बघा, या पद्धतीने मी ते लावून घेतलेलं आहे। हे बघा, जो पहिला भाग आहे ना मी इथे लावून घेतलेला आहे, आणि आता आपल्याला साखरेचं पाणी लावायचं आहे। त्यासाठी मी इथे 1/2 वाटी पाणी घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर वितळून घेतलेली आहे। ती सर्व आपल्या सर्व बाजूंनी लावून घेणार आहोत। ही बघा, जेणेकरून आपला जो केक आहे ना तो खूप मऊ राहील, आतमध्ये स्पॉन्जी बनेल। हे बघा, आत्ता आपण याच्यावरती व्हिपिंग क्रीम लावून घेणार आहोत। मी पाइपिंग बॅग भरलेली आहे याच्यामध्ये, आणि व्यवस्थित असं सर्व बाजूंनी लावून घेणार आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा स्पॅच्युलर नसेल ना तर तुम्ही एखाद्या चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने पण असं तुम्ही व्यवस्थित करू शकता। हे बघा, एकसारखं असं करू शकता, किंवा स्केल घेतली तरीही चालेल, त्याने पण खूप छान असं एकसारखं होतो। हे बघा, तर व्यवस्थित झालेलं आहे। तर आपण इथे चोको चिप्स टाकून घेणार आहे। माझ्याकडे चोको चिप्स होते तर मी इथे टाकून घेतलेले आहे। केक खाताना चोको चिप्स अगदी तोंडामध्ये आल्यावरती केक खूप छान लागतो खायला। आता आपण दुसरी बाजूही याच पद्धतीने लावून घेणार आहे। आता जो वरचा जो थर असतो ना तो आपल्याला मध्ये ठेवायचा आहे, आणि पुन्हा आपल्याला साखरेचं पाणी लावून व्हिपिंग क्रीम लावून घेणार आहोत।
इथे पण आता मी चोको चिप्स टाकलेले आहेत आणि आपल्याला तिसरी बाजूही लावून घ्यायची आहे बघा. आता आपण व्हिपिंग क्रीम पण याला लावून घेणार आहोत बघा आणि व्यवस्थेला असं फिनिशिंग करून घेणार आहे. बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्याला पण आपण व्हिपिंग क्रीमनी फिनिशिंग करून घेणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता मी बाजूला पण असं व्हिपिंग क्रीमनी असं प्लेन करून घेत आहे. क्रीम फेटताना मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इन्सेन्स घातलेला आहे. हे बघा आता व्यवस्थित मी व्हिपिंग क्रीमने असं प्लेन करून घेतले आहे. आता मी केकला थोडंसं डेकोरेट करत आहे. इथं मी N1 नोझल घेतलेला आहे आणि N1 नोझलनी मी इथे असं राऊंड करून घेत आहे बघा. व्हिपिंग क्रीममध्ये मी इथे पिंक कलर वापरलेला आहे हे बघा डिझाईन काढण्यासाठी. ह्याने डिझाईन खूप सुंदर येतात. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला असं सर्व कवर करून घेणार आहोत आणि वरतीही आपण असं गोल राऊंडमध्ये करून घेणार आहोत. हे बघा साधी सोपी पण खूप छान वाटते ही डिझाईन. तुम्ही केक करताना या डिझाईनला नक्की ट्राय करा. केक आपला आता हा तयार झालेला आहे. आपण वरती चॉकलेटने ह्याला डेकोरेशन करून घ्यायचं आहे. तुम्हाला केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.